नमस्कार, मी दिशा. व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज कशाबद्दल बोलणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. जसं कोणताही पिक्चर सुरू होण्याआधी आपल्याला डिस्क्लेमर दिलं जातं, तसंच मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की ही व्हिडिओ पूर्णपणे रॉ व्हिडिओ असणार आहे, कारण मी सकाळीच एक व्हिडिओ एडिट करून टाकली आहे आणि मी यासाठी खूप जास्त टायर्ड झालेली आहे. आणि पण मला माझा आनंद शेअर करायचा होता म्हणून ही सेकंड व्हिडिओ बनवते आहे एकाच दिवसात. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी की जी पण माझी कमाई झाली आहे ही क्वारा पार्टनर प्रोग्राम इंग्लिश मधून झाली आहे, मराठी मधून झालेली नाही. आणि जर तुम्ही माझी क्वारावरची प्रोफाईल बघितली तर मी क्वारा मराठीवर जास्त ऍक्टिव्ह असते. म्हणजे माझे आतापर्यंत 10 लाख व्ह्यूज माझ्या आन्सर्सवर झालेले आहेत सगळ्यांच्या प्रेमाने आणि सपोर्टने. पण मी मराठीवर आतापर्यंत काहीही कमावलेलं नाहीये, कारण की मी मराठीमध्ये उत्तरं देत असते, माझे अनुभव मांडत असते किंवा मला असलेलं ज्ञान मांडत असते. मी आतापर्यंत प्रश्न खूप कमी विचारले आहे मराठीमध्ये. आणि क्वारा इंग्लिशमधून जी इन्कम झाली आहे ती कशी होते मी ते सांगते. पहिले क्वारा पार्टनर प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम असतो, त्यामध्ये आपण क्वेश्चन्स विचारतो, आपण प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांवर जशी जशी उत्तरं येतात तसे तसे ऍडव्हर्टाइजमेंट त्या प्रश्नांना लागतात. आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंटवर जर कोणी क्लिक केलं तर तुम्हाला त्यामधले थोडे 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 शेअर्स तुमचे वाढत जातात. तर जर तुम्हाला याबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती हवी असेल की हे कसं करायचं, किंवा मग कशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेल, किंवा कुठून तुम्हाला हे प्रश्न मिळतील वगैरे वगैरे वगैरे, तर यासाठी आपण नंतर व्हिडिओ बनवू. आता आपण माझ्या कमाईबद्दल बोलूया. पहिली गोष्ट तर मला जी पण काही पॅसिव्ह इन्कम आतापर्यंत भेटत आले आहे त्या सगळ्या पॅसिव्ह इन्कम पासून मी अशा गोष्टी खरेदी करते ज्या माझ्यासाठी खूप जास्त महत्वाच्या असतील किंवा ज्या मला मोटिवेट करतील. तर माझी जी पहिली कमाई होती त्या कमाईपासून मी ही छोटीशी बुद्ध मूर्ती घेतली होती. मला बुद्धांचं जे असं अट्रॅक्शन आहे ते खूप जास्त अट्रॅक्शन आहे आणि मला खूप जास्त आवडते बुद्ध मूर्ती. आणि ती खूप जास्त अशी सायलंट असते आणि एक म्हणतो ना आपण एक स्टेट ऑफ माइंड, एक पीस देते आपल्याला. त्यामुळे मी ही मूर्ती घेतली होती आणि ही माझ्या खूपच जवळची आहे. आणि आताच लॉकडाऊन सुरू आहे ऑफकोर्स, तर मी जेव्हा हॉस्टेलला होते याआधी तेव्हा मी मेडिटेशन 10 मिनिट करत असायचे. पण आता लॉकडाऊनमुळे ते मेडिटेशनचा थोडासा वेळ वाढला आहे आणि मग मला असं वाटायला लागलं की यार आपल्याला आता थोडेसे इन्स्ट्रुमेंट्स लागतील मेडिटेशन करताना. आणि म्हणून मी ही गोष्ट विकत घेतली आहे. आता मी आतापर्यंत ती गोष्ट फोडलेली नाही, मी अनबॉक्सिंगच पूर्णपणे तुमच्या समोर करणार आहे, कारण मला खूप आनंद झाला होता. पण मला असं वाटलं की माझा जो हा आनंद आहे हा माझ्या एकटीचा आनंद नाहीये. ज्यांनी ज्यांनी त्या व्हिडिओजवर ज्यांनी ज्यांनी त्या ऍडव्हर्टाइजमेंटवर क्लिक केलं होतं किंवा ज्यांनी ज्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली त्या सगळ्यांसोबत, तसेच क्वारा मराठीचे जे लोक आहेत ज्यांनी मला आतापर्यंत एवढा सपोर्ट केला त्या सगळ्यांसोबत मला हा आनंद शेअर करायचा होता, म्हणून मी आतापर्यंत ते काहीही फोडलं नाहीये. तर आता आपण अनबॉक्सिंग सुरू करूयात. तर हे आत्ता आलं आहे. ऍक्च्युली हे जे पॅकेट आहे हे अमेझॉनमधून आलं आहे आणि हे येणार होतं संडेला. आणि मी खूप जास्त वाट बघत होते, यार हे लवकर येऊ दे बाप्पा, लवकर येऊ दे बाप्पा. आणि आजच बाप्पाची व्हिडिओ बनवली होती तर अजून असं होतं बाप्पा प्लीज यार बाप्पा येऊ दे येऊ दे येऊ दे. आणि ते येऊन गेलं तर मला तर म्हणजे आजचा जो माझा दिवस आहे म्हणजे एकदम भारी दिवस आहे. आजच्या दिवसासारखा दिवस नाही आहे माझ्यासाठी. आय एम व्हेरी सॉरी, माझं अनबॉक्सिंग खूप घाण असतं खूप वेळेस. तोपर्यंत जोपर्यंत मी कैची चालवत आहे तोपर्यंत तुम्ही कमेंट सेशनमध्ये जाऊन हे टाका की तुम्हाला काय वाटतं की ह्या बॉक्समध्ये काय असेल, म्हणजे बाहुली असेल की काय असू शकतं. अजून मुली काय घेतात, बाहुली घेतात, मेकअपचं सामान असेल किंवा मग पुस्तकं असतील. पुस्तकं मला खूप जास्त आवडतात पण सध्या मला वेळ भेटत नाहीये त्यामुळे म्हणजे जे एवढे सुंदर कवर वगैरे करून पाठवतात ना त्यांची जी इज्जत घालवायची असते ती माझ्याकडून शिकून घेतली पाहिजे लोकांनी.
मी खूप डेंजर आहे त्या गोष्टीमध्ये. ओके सॉरी 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 सॉरी. ज्यांनी हे पॅक केलं त्यांना पण खूप खूप जास्त थँक्यू, कारण की ज्यांच्यामुळे मला हे भेटलंय त्या सगळ्यांनाच थँक्यू, कारण की त्यांनी मला आज खूप जास्त हॅपीनेस दिला आहे. ओके सो एवढी झाली आहे माझी अनबॉक्सिंग. वाव. सो हे याला आपण लाटणं म्हणूया सध्यासाठी. तुम्ही पण असा विचार करा की मी आता लाटणं बाजूला काढले. ओके आता हे पॅकिंग सिरियसली म्हणजे थँक्यू सो मच ज्यांनी हे पॅक केलंय, थँक्यू सो मच. अजून एक गोष्ट, तुमच्यामध्ये जे डावखोरी आहे त्यांना असा प्रॉब्लेम होतो का कैची चालवण्याचा? कारण माझ्याकडून कधीच कैची नीट चालत नाही आणि त्या गोष्टीवरून माझे जे भाऊ वगैरे माझी आई माझ्यावर खूप हसतात, कारण मला नीट कैची चालवता येत नाही आणि मी त्यांना एक एक्सक्यूज म्हणून असं सांगते की मी डावखोरी आहे म्हणून माझ्याकडून कैची नीट चालत नाही. तर कमेंट सेशनमध्ये हे पण सांगा की तुम्हाला नीट कैची चालवता येते का. आणि सेकंड गोष्ट, हे लिहा की तुम्हाला नेमकं काय वाटलं होतं की दिशाने काय ऑर्डर केलं असेल, मला वाचायला नक्की आवडेल. अरे बापरे. ओके सॉरी फॉर द क्रॅम. ओ माय गॉड, ओ माय गॉड. ही उशी आहे आणि खूप जास्तच क्यूट आहे, एक्स्ट्रीम क्यूट उशी आहे. यावर माझं डोकं तसं मावणार नाही आणि मी प्रयत्न करणार नाही. ही खूपच लहान आहे आणि हे जे आहे हे आहे खरं. ओफ. सो बघू शकता तुम्ही, हा आहे, याला म्हणतात सिंगिंग बॉल. ओके सिंगिंग बाउल. ठीक आहे प्रोनाउन्सिएशनची मी मारून टाकते मला माहिती आहे, बट हा खूपच सुंदर आहे. थोडेसे आटेकाटे पडलेले आहेत याच्यावर, कारण मे बी कारण लांबून आला ना तो खूप जास्त म्हणून झाला असेल आणि थोडासा असं स्क्रॅच मला इथे दिसतोय. बट बघूया, पहिले वाजवून बघूया तो की बरोबर वाजतो का, त्यानंतर आपल्याला ठरवता येईल. अजून एक गोष्ट, मी याआधी सिंगिंग बॉल वाजवलेला नाही त्यामुळे प्लीज डोंट जज. ओके यू कॅन. असा बिलकुल वाजवत नाही. ओके मला अजून काही माहिती नाहीये याबद्दल, पण याचा आवाज खूप सूदिंग आहे जर तुम्ही ऐकला असेल तर. हे जे सिंगिंग बाउल असतात हे म्युझिक थेरपीसाठी महत्वाचे असतात आणि जेव्हा पण आपण मेडिटेशन करतो तेव्हा, जेव्हा आपण म्युझिक थेरपी सुद्धा करतो तेव्हा एक व्हायब्रेशन असतं, जेव्हा पण आपण हे वाजवतो ना तेव्हा एक वेगळेच व्हायब्रेशन निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्याला खूप छान अशी प्रचिती होते. म्हणून मी हा सिंगिंग बॉल ॲज अ माय क्वारा कमाई घेतला, म्हणजे माझ्या नेहमी लक्षात राहील की मी काहीतरी चांगली गोष्ट घेतली होती. दॅट्स ऑल. हा सिंगिंग बॉल जो आहे जर तो मी पुण्याला असताना जर दुकानांमध्ये जाऊन घेतला असता तर निश्चितच मला कमी पैसे लागले असते, कारण की आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा आपण म्हणू शकतो भैया थोडा कम करू ना. आता अमेझॉनवाल्याला आपण या गोष्टी बोलू शकत नाही, राईट? म्हणून यामध्ये बिलकुलच काहीच कमी झालेली नाही, पण मी जसा आहे तसा घेऊन टाकला कारण की मला खूपच जास्त नीड होती, मला लागतच होतं, म्हणजे मी खूप दिवसापासून बघितलं होतं आणि माझ्या डोक्यात बसली तर मग मुश्किल होऊन जाते.
पण हा खूप छान बाउल आहे आणि याची प्राइस 850 दरम्यान काहीतरी आता सध्या तरी अमेझॉनवर चालू आहे. पण जर तुमच्या इकडे कुठे दुकान असतील, असे इन्स्ट्रुमेंट्सची दुकानं असतील किंवा अजून कोणत्या दुकानात भेटतो, अजून म्हणजे असे मेडिटेशनच्या वस्तू वगैरे अशी काही दुकानं असतील तर तिथे तुम्हाला खूप स्वस्तामध्ये हा बाउल भेटून जाईल. आणि जर तुम्हाला माझ्या एवढी जास्त अशी घाई नसेल बाउल घेण्याची तर तुम्ही तिकडे जाऊन असं म्हणू शकतात भैया थोडा कम कर दो ना, आणि ते करतील सुद्धा. आपली तोंड बघून करतात लोक, युजली करतात. तर ही उशी यावर हे असं ठेवतात आणि मेडिटेशनच्या वेळेस टन टन असं नाही, खूप बेकार आवाज काढला मी सॉरी, असं वाजवतात. आणि असं पण म्हणतात की हे जेव्हा आपण वाजवतो तेव्हा एक व्हायब्रेशन बेल तयार होते आणि ती युनिव्हर्सला सेंड होते असं म्हणतात. पण सिरियसली याचा आवाज खूप जास्त छान असतो आणि म्हणून मी हा घेतला. क्वारा पार्टनर प्रोग्राम बद्दल मी हे सांगेल की सगळ्यात सोपं जर पॅसिव्ह इन्कमचा जर कोणता सोर्स असेल तर तो क्वारा पार्टनर प्रोग्राम आहे. तुम्ही क्वारावर जाऊन फक्त प्रश्न विचारण्यावर सुद्धा तुम्हाला पैसे भेटू शकतात. ओके, पैसे जर मी सांगेल की साधी लिंक जनरेशन करून सुद्धा लाखो कमवता येतात, लाखो खूप झालं पण ठीक आहे, म्हणजे कमवता येतात, आपली एक क्वांटिटी तयार होऊ शकते एवढी कमवता येतात. पण मी लिंकवर जास्त कमवत नाही कारण माझ्या एवढ्या लिंक बनतच नाही. पण युजली लोक लिंकने सुद्धा पैसे कमवतात आणि माझ्या मते मी आतापर्यंत ज्या पॅसिव्ह इन्कम्स गेन करते आतापर्यंत त्यामध्ये क्वारा हे सगळ्यात सोपं आहे. आणि तुम्ही एकदा ट्राय करा आणि जर तुम्हाला क्वाराबद्दल अजून काही माहिती हवी असेल की पार्टनर प्रोग्राम कसा वर्क करतो किंवा तुम्हाला प्रूफ बघायचं असेल, माझं ठीक आहे मी माझं पण दाखवू शकते. आणि जर दुसऱ्या कोणाचं एक तुम्हाला प्रूफ बघायचं असेल की हे कसं वर्क करतं आणि मला प्रश्न कुठून भेटतील किंवा कशी मी जनरेट करू प्रश्न, या सगळ्यांची उत्तरं मी देऊ शकते कारण मी आता क्वारामध्ये थोडीशी प्रो आहे. ओके, जास्त नाही पण थोडीशी आहे. तर जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट सेशनमध्ये कळवा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये जर मला जास्त असे प्रश्न आले की दिशा प्लीज सांग तर मी नक्की सांगेल. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे फोकस, स्टे ट्यून आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. माझा वेडेपणा बघून तुम्हाला असं वाटत असेल दिशा उत्तरं लिहिताना खूप वेगळी असते आणि दिशा जेव्हा अशी पर्सनलमध्ये जेव्हा ती खूप जास्त आनंदी होते तेव्हा ती पूर्णपणे वेगळी असते. आणि माहीत नाही पण दोन्ही पण दिशाच आहेत आणि ही जास्त आवडणारी दिशा आहे, मला पर्सनली जास्त आवडणारी दिशा आहे. तर ठीक आहे, बस झालं एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा अजून काही व्हिडिओ बघता येईल. नमस्कार आणि गणपती बप्पा मोरया.